लागतो. गोड दह्याचा उपयोग गडावरील व्यक्ती तेथील पाणी पिण्यासाठी करतात. तिथून पुढे गेल्यावर एक चोरवाड लागते, ती पण जंगलात होते. तेथून शक्यतो कोण येण्याचा प्रयत्न करणे, कारण खाली जंगली प्राणी तिथे असतात. तेथून पुढे गेल्यावर एक रेडका बुरुज मागतो, तो पूर्ण भक्कम आणि तेथे एक मोठी तो फिरली आहे. त्यामुळे त्या तिथल्या किल्ल्याचे त्या बाजूच्या किल्ल्याचे संरक्षण त्या बुरुजामध्ये होते. तेथून पुढे आल्यावर एक टोक आहे, त्या टोकास नेहरू टोक असे नाव दिले आहे. तेथून पुढे आल्यावर कडेलोट जागा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे मावळे दुसऱ्या जाऊन मिळतात त्यांना फितूर होतात, त्यांना कडेलोट करण्यासाठी ती जागा कडलोटाची आहे. तिथून खाली सरळ दरी आहे, त्यामुळे तिथं कडलोटाची जागा शिवाजी महाराजांनी ठेवलेली आहे. तिथून एक साईडलाच बुरुज एक आहे. तिथून पुढे आल्यावर राजपहाऱ्याची दिंडी एक तिथून जाते. तिथून तिथं त्याच्या साईडला मुख्य किल्ला म्हणून हा मुख्य किल्ला आहे. याची या किल्ल्यावर दोन मुख्य हा किल्ला आहे. त्यामध्ये या किल्ल्याचे दोन मुख्य भाग आहेत. त्यामध्ये एक म्हणजे मुख्य किल्ला आणि दुसरा म्हणजे बालेकिल्ला. बालेकिल्ल्याचे क्षेत्रफळ 3,760 चौकिलोमीटर असं आहे आणि मुख्य किल्ल्याचे क्षेत्रफळ 3,825 चौकिलोमीटर आहे. असा सर्व मिळून हा प्रतापगड किल्ला 7,545 चौकिलोमीटरमध्ये व्यापलेला आहे. तसेच या किल्ल्यावर स्नानतया आहे. या स्नानतयाचा वापर गडावरील व्यक्ती पहाटे अंघोळ करण्यासाठी या स्नानतयाचा वापर करतात. त्याच्याच बाजूला भवानी मंदिर आहे. तेथे शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज दररोज पहाटे उठूनच्या भवानी मंदिरामध्ये दर्शनास जात होते. तिथून स्नानतयाच्याच बाजूला एक चोरवाट आहे, मात्र ती चोरवाट आता ढासळलेली असून त्यामुळे तिकडे कोणीही जाण्याचा प्रयत्न करत नव्हते, कारण ती चोरवाट पूर्ण अवघड होती. त्याच्या साईडला एक बुरुज आहे. त्या बुरुजाचा वापर किल्ल्याचे संरक्षण करण्यासाठी आणि तिथे एक मोठी तोफ आहे, त्यामुळे त्या बुरुजाचे तिथल्या संरक्षण होते. तसे या किल्ल्याचा मुख्य हेतू म्हणजे हा पॉईंट, इकडचा झेंडा जो आहे तो मुख्य पॉईंट आहे. या झेंड्यामुळे आत्ताचे ह्या पॉईंटमुळे आत्ताचे पर्यटक जे येतात ते हा पॉईंट जास्तीत जास्त पाहायला मिळतो. त्यांना या हा पॉईंट पाहण्यासाठी येतात. तसेच हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मायभूमीमध्ये मायभूमीमध्ये साताऱ्यात आहे. हा किल्ला हा किल्ला मराठा साम्राज्याचे संस्थापक आणि भारतातील शूर वीर योद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी 1656 साली हा किल्ला प्रतापगड किल्ला हा बांधला. तसे म्हणजे तर हा किल्ला प्रसिद्ध आहे, जो म्हणजे अफजल खानाचा वध या किल्ल्याच्या प्रतापगडच्या पायथ्याशी झाला. प्रतापगडच्या पायथ्याशी अफजल खान जेव्हा शिवाजी महाराजांना मारण्यासाठी अफजल खानाने वेढा उचलला होता, तेव्हा प्रतापगडच्या पायथ्याशी म्हणजे त्यांनी सामन्याला उभा केला होता. आणि शिवाजी महाराजांना त्यांनी भेटीसाठी बोलावले असून तेव्हा शिवाजी महाराजांनी भेटीसाठी आल्यावर अफजल खानाने धोका दिल्यामुळे शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा 10 नोव्हेंबर 1659 रोजी वध केला. म्हणून हा दिवस महाराष्ट्रामध्ये शिवप्रताप दिन म्हणून साजरा केला जातो. आणि काय पाहिजे समुद्रकिनारपट्टीपासून या किल्ल्याची उंची 1000 मीटर वर आहे आणि हा किल्ला जमिनीपासून 3,556 फूट उंचीचा आहे. केदारेश्वर मंदिर हे या किल्ल्याचे मुख्य मंदिर असून हे या किल्ल्यावरील सर्वात मोठे मंदिर एक आहे. अजून कुठली छोटी मंदिरं आहेत ना किल्ल्यावर? एक भवानी मंदिर, ते भवानी मंदिर तुम्हाला सांगितलं, वेता मंदिर तुम्हाला सांगितलं आणि केदारेश्वर मंदिर आणि हे प्रतापगडच्या पायथ्याशी असलेल्या हनुमान मंदिर. आणि अजून पण शिवाजी महाराजांना अफजल खानाने धोका देऊनही त्यांना ते शिवाजी महाराजांनी मारले, पण ते आता शिवाजी महाराजांनी प्रतापगडच्या पायथ्याशी कबर तयार केलेली आहे. कडेलोट पॉईंटला दुसरे नाव काय? हा जो गुरुचा खोल आहे, गुरुचा नाव समोरचा जो
कारण सगळे प्रेक्षक वगैरे बघायला सांगतात तिथे प्रेक्षक जाते तिथे बघायला कुठे जाते पाले किल्ल्यावर जाईल त्याच्या जाण्यात हा जो आहे तो फ्रंट लाय फ्रंट लाय फ्रंट तर बघू पहिला त्या गडावर दुसरी किल्ली दिसते राजगड तोरणा मुंबईमुळे त्याच्यामुळे आणि या गडाची प्रकृती प्रमाणे आहे आणि हा गड अजूनही व्यवस्थित पहिल्यासारखा व्यवस्थित अजून ती अफजल खानाची कबर आहे ना ती किल्ल्याच्या कोणत्या दिशेला प्रश्न म्हणून आहे की माहिती असं कधी माहिती पाहिजे लोक पॉइंटचा भाग नाही भवानी मंदिर मध्ये आधी एक तलवार आहे त्याच्यावर काहीतरी असे मार्क आहेत त्याच्यावर स्टार आहे त्याच्यावर सहा स्टार आणि एक स्टार म्हणजे त्याने 100 मावे मारलेले आहे असे सहा स्टार आहे आणि ती आधी तलवार तिथं आहे असं तुझं नाव आहे.